ख्वाजा वसाहत येथील 100 फुटी रोडचा प्रश्न अभिजीत हारगे यांच्या पाठपुराव्याने झाला, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले स्पष्ट. ख्वाजा वसाहत 100 फुटी रोड हायवेला जोडण्याचे काम तसेच मिरजेमधील अश्वारूढ बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याच्या मंजुरीचे काम आणि ख्वाजा वसाहत कोल्हापूर चाळ वाघमारे प्लॉट या ठिकाणच्या ड्रेनेजचा कोपवाड योजनेमध्ये समाविष्ट करून मंजुरी घेण्याचे काम, ही तिन्ही कामे नगरसेविका संगीत हारगे आणि अभिजित हारगे यांनीच प्रचंड पाठपुरावा करून मंजूर करून घेतली आहेत. काही लोक पक्ष बदलताना असे खोटे नाटे आरोप करत असतात, त्यांना आम्हाला कधी एकदा पक्षातून काढतायत म्हणजे आम्ही दुसऱ्या पक्षात जायला मोकळे होऊ, असा टोलाही आगामी काळात राष्ट्रवादी सोडून अन्य पक्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या नगरसेवकांना दिला. तर अभिजित हारगे आणि नगरसेविका संगीत हारगे यांच्या कामाचे कौतुक केले, तर काही लोक दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी जाता जाता मुद्दाम अभिजित हारगे, संगीत हारगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर खोटे आरोप करीत आहेत, असा टोला नाव न घेता एका नगरसेवकाला लगावला. काल मिरजेतील अभिजित हारगे, नगरसेविका संगीता हारगे यांनी आयोजित केलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे बोलत होते. प्रतिनिधी आदिल मकानदार. कुटुंब त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्टेजवर स्वागत करतो. चंद्रिकाताई कांबळे, विजय माळी, जयगोंड कोरे, मनीष बसरगे, मिलिंद हारगे, आता ज्या संगीताताईंनी एकत्रित केलंय, आपण बराच वेळ या ठिकाणी बसलेला आहात आणि आम्हा सगळ्यांना वाटलं की तुम्ही आमच्यासाठीच बसलेला आहात, पण आता मला खरा प्रकार लक्षात आला. इथं जे सिने तारका आलेले आहेत त्यांचं देखील दर्शन घेणं हे आपल्या हळदी कुंकवाचा एक महत्वाचा भाग आहे, त्यामुळे आपल्याकडे त्यांच्या जास्त वेळ जमील बागवान साहेब थांबणं योग्य नाही. चंद्रकांत गुलवानी हळूच मागणं उतरून मागे जायला काही आता हरकत नाही, पण विनोदाचा भाग सोडून द्या. गेले अनेक वर्ष संगीताताई आणि अभिजित हे आपल्या सर्वांची मनोभावे सेवा करतात. नितीन चौगुल्यांनी त्याचं वर्णन केलं की कोणताही प्रसंग आला, कोणतंही संकट आपल्यावर आलं तर ही जोडी कायम पुढे राहिली. पाणी आलं, पूर आला, लोक स्वतःचं घर सोडून वेगळ्या ठिकाणी जाऊन राहिली तर त्या ठिकाणी पोहोचून त्यांची सेवा करण्याचं काम करून आता मंजूर झालेलं आहे. फक्त कृष्णा घाटचं ड्रेनेजचं काम तेवढं टेक्निकल कारणामुळे अडलेलं आहे, तेही आपण थोड्या दिवसानं कृष्णा घाटापर्यंत ड्रेनेजची सुविधा विजय माळी आपण करू, तुम्ही काही चिंता करू नका, आणि तेही काम पूर्ण होईल यात माझ्या मनात शंका नाही. हे कशामुळे चाललंय तर संगीताताई हारगे, अभिजित हारगे आणि आमच्या सर्व विजय माळींसह सगळ्याच सहकाऱ्यांनी सतत पाठपुरावा करून या प्रश्नांची सोडवणूक नगर महापालिकेत करण्याचा प्रयत्न केला. आता अलीकडच्या काळामध्ये पक्ष बदलताना काहीनं आरोप करत असत, त्यांना कधी काढून टाकू असं झालेलं असतं. आम्हाला कधी काढतायत म्हणजे आम्ही दुसऱ्या पक्षाकडे जायला तयार. सध्या काळामध्ये महापालिकेमध्ये जोरजोरात मारामारी झाली, सत्तारूढ पक्षात भारतीय जनता पक्षात मारामारी झाल्या, ती फारच बातमी यायला लागल्यावर कुणीतरी काहीतरी राष्ट्रवादीचं उकरून काढलं पाहिजे म्हणून आणि म्हणूनच संगीताताई आणि अभिजित हारगेंच्यावर खोटे नाते आरोप झाले. त्यामुळे तुम्ही कोणताही गैरसमज करू नका, आपल्या सर्वांच्यासाठी ही कोल्हापूर चाळ असेल, वाघमारे प्लॉट असेल, ख्वाजा वसाहत असेल, हे सगळं कुपवाडच्या ड्रेनेज योजनेमध्ये समाविष्ट करण्याचं काम हे देखील पाठपुरावा करून त्यांनी केलंय. मी मगाशी जे सांगितलं की कृष्णा घाटच फक्त राहिलेलं आहे, तांत्रिकदृष्ट्या ते शक्य नव्हतं म्हणून थांबलेलं आहे, नाहीतर कोल्हापूरचा वाघमारे प्लॉट आणि ख्वाजा वसाहतीतलं ड्रेनेज हे कुपवाड ड्रेनेजमध्ये समाविष्ट झाल्यामुळे तोही प्रश्न आपल्या सगळ्यांचा संपणार आहे. आज आपण सगळे फार मोठ्या संख्येनं महिला भगिनी इथं उपस्थित आहात,
खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तुम्हाला या महापालिकेत काय पाहिजे, तुमच्या अपेक्षा तुमच्या अशा आकांक्षा काय आहेत याची देखील चर्चा होण्याची आवश्यकता आहे. गेले 12-13 वर्षापूर्वी राष्ट्रवादीकडं हे शहर देण्याची जबाबदारी आपण आमच्यावर सोपवली होती. तेव्हा ज्या ज्या व्यवस्था आम्ही सुरू केल्या आमचं त्यावेळेची अधिकारी जनतेला जे पाहिजे तो आमचा जाहीरनामा करून आम्ही निवडणुकीला आपल्या दारात येणार आहोत. आणि हे आमचं त्यावेळचं वचन असेल की जे तुमच्या मनातल्या गोष्टी पूर्ण करणार असेल. आज या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपण आलात. अभिजित हारगे यांच्यासारखा एक पूर्वी शिवसेनेत ते काम करत होते, ते शिवसेनेत होते त्यावेळी त्यांना आम्ही आमच्या पक्षात घेतलं. आम्हाला कळलंच नाही की आम्ही कधी शिवसेनेच्या पक्षाच्या इतक्या जवळ गेलो. अभिजित हारगे आमच्या पक्षात आले किती वर्ष झाली, 10-12 वर्ष झाली असतील. पण अभिजित हारगेंनी आमच्या पक्षात प्रवेश केल्यावर एक तरुण रक्त नव्या पिढीला साजेस असं काम करणारं नेतृत्व त्यांच्या रूपानं आम्हा सगळ्यांना मिळाले. राजकारणात एखाद्याची बदनामी करायला खोटे नाटे आरोप होत असतात, तुम्ही सगळ्याच गोष्टी खऱ्या मानायची आजची परिस्थिती राहिली नाही. तुमच्या मोबाईलवर येतं त्यातला 80% कदाचित वस्तुस्थितीवर आधारित नसतं, त्याला कोणताही आधार नसतो. पण एखाद्याची निंदा नालस्ती करण्याच्या नव्या पद्धती आता मोबाईल फोनच्या व्हॉट्सअपवरून सुरू झालेल्या आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपल्या समोर बरेच दुसरे प्रश्न आहे. महागाईचा ज्वलंत प्रश्न आहे. 100 रुपयाच्या वर पेट्रोल गेले, डिझेलही त्याच्या जवळपास पोहोचले, गॅस 1100 रुपयापर्यंत पोहोचलाय, सगळ्या बाजारातल्या वस्तू आता महाग झालेल्या आहेत. आज आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न बेरोजगारीचा आहे. आज केंद्र सरकारचं सगळ्यात मोठं अपयश आहे की या देशातल्या नव्या युवकांना हाताला काम देण्याची व्यवस्था, मानसिकता आणि प्रयत्न या सरकारच्या कडून होत नाही. आपल्या घराघरात आयटीचे इंजिनियर आहेत, कॉम्प्युटर शिकलेली मुलं आहेत, त्यांना जबाबदारी घेऊन काम करत होते, त्यांचा कार्यक्रम जरा थोडासा वेगळा सुरू झाला. त्यामुळं 2.5 वर्षाच्या काळात मैनुद्दीन बागवान जमीलभाई ज्यावेळी नगराध्यक्ष महापौर होते तेव्हा या शहरात सांगलीहून मिरजेकडे येणारा रस्ता चौपदरी करणे, या शहरातल्या सांगली आणि मिरजेची ड्रेनेज योजना मंजूर करणे, कुपवाड योजनेचा तांडेल, आमच्या काळात सरकारच्या मंजुऱ्या 2007-08 साली नितीनजी आम्ही घेतल्या, ते नंतर हळूहळू पूर्ण झाल्या. पण मूळ जवळपास 10-12 दिवस मैनुद्दीन बागवानांनी महापौर होण्याच्या आधी हे सगळे निर्णय आम्ही तयार केले. मैनुद्दीन बागवान महापौर झाल्यावर ते सगळे ठराव मैनुद्दीन बागवानांच्या काळात झाले. मी हे यासाठी सांगतोय की या शहराला खरी दिशा देण्याचं काम हे राष्ट्रवादीने केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या भगिनींना माझी विनंती आहे की पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी या शहराकडून आमच्या कोणत्या अपेक्षा आहेत, या शहरात कोणत्या नव्या गोष्टी आम्ही करणं गरजेचं आहे. तुम्हाला नागरिक या शहरात राहताय तुम्ही, तुम्हाला महिला म्हणून भगिनी म्हणून कोणत्या कोणत्या गोष्टींची अपेक्षा आहे हे एकदा तुम्ही आम्हा सगळ्यांना सांगितलं पाहिजे. खरं म्हणजे आता एक कलाकार आल्यामुळे आम्ही आहे, पण मला थोडासा हा एक्सरसाइज करायचा माझ्या डोक्यात होतं. पण तुम्ही एकदा संगीतातही सगळ्यांना बोलवा आणि महिलांना काय पाहिजे ते तुम्ही जे करता येणं शक्य आहे ते तुम्हाला विचारून आम्ही आमच्या जाहीरनाम्यात घालू. आता निवडणूक थोड्या वेळाने लागणार आहे, पुढच्या 4-6 महिन्यात किती कधी निवडणूक लागेल. 7 ऑगस्टला ही टर्म संपणार आहे, त्यामुळं पुढच्या निवडणुकांमध्ये मिरज शहरातल्या राहणाऱ्या आमच्या महिलांना भगिनींना नक्की काय पाहिजे याच्याविषयी तुम्ही तुमची मतं व्यक्त संगीताताईंच्याकडे नंतर करा. आम्हाला जे शक्य असेल धोरणात्मक, म्हणजे भाजी मार्केट असलं पाहिजे, लायब्ररी असली पाहिजे, महिलांच्यासाठी विरंगुळ्याची वेगळी स्वतंत्र व्यवस्था असली पाहिजे,
आमच्या मुस्लिम भगिनी आहेत त्यांना स्वतंत्र महिलांच्यासाठी काही वेगळी व्यवस्था पाहिजे का? जे आपल्या सर्वांना पाहिजे असेल ते आम्ही आमच्या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात घालणार आहोत. त्यामुळे माझी आपणाला विनंती, कुमारी पासून श्रीनगरला चालत गेला 3000 किलोमीटर कवा टीव्हीनं दाखवून अर्धा मिनिट एक मिनिट महाराष्ट्राला मराठी चॅनलने 1-2 मिनिटं दाखवले विषय सोडून दिले. ते विचारा राहुल गांधी 3000 किलोमीटर चालले. या देशामध्ये जे तुमच्यापर्यंत पोचूनच द्यायचं नाही त्याची यादी आणि त्याच्या व्यक्ती तयार. काही न करता सगळ्या गोष्टींचा प्रचार करणारी यंत्रणा देखील दुसऱ्या बाजूला आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी डोळसपणाने येणाऱ्या काळात वागलं पाहिजे ते आपण वागाल. आणि संगीताताई हरके आणि अभिजित हरगे यांना चांगलं सहकार्य कराल. पुढच्या निवडणुकात ते तर उमेदवार राहतीलच, काही अडचण नाही, पण तुम्ही सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं त्यांना पाठपुरावा करून पाठिंबा द्यावा एवढीच विनंती मी करतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो. धन्यवाद. सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.